श्री सद्गुरु चरित्र अंतकरण अस्ता पवित्र सदाकाळ वाचावे श्री सद्गुरु चरित्र सौख्य होय इह परत्र। श्री सद्गुरु चरित्र हा प्रासादिक ग्रंथ आहे। प्रासादिक म्हणजे देवा जेनी प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे या नाव प्रासादिक, त्याचे भक्तीचे कौतुक या नाव प्रासादिक, सहज बोलता विवेक प्रगट होय। या ग्रंथात संसार प्रपंच परमार्थ यांची सर्वांगीण शिकवण आहे। धर्म अर्थ काम मोक्ष ही मानव धर्मातील मुख्य अंगे आहेत व या चारही पुरुषार्थात उत्तम होण्याची शिकवण याच ग्रंथात आहे। या ग्रंथाच्या श्रवणाने मनुष्याच्या अष्टविश्व दारिद्र्याचा नाश होईल। अष्टविश्व दारिद्र्य म्हणजे काम क्रोध मद मत्सर लोभ दंभ संशय आणि चिंता। श्रवणाची विवेकाची जोड नसेल तर भ्रष्टाचार होतो, अनाचार होतो, मनुष्य दरिद्री होतो, कामाचा अतिरेक झाला की स्त्रियांवर अत्याचार होतो, क्रोधाचा अतिरेक झाला की हिंसा खून दंगल होते, मदाचा अतिरेक झाला की अनिती अन्याय छळ होतो, मत्सराचा अतिरेक झाला की चांगल्या गोष्टीला दूषण देणे सद्गुण सतप्रवृत्तींना विरोध करणे सुरू होते, तो मनुष्य सर्वांचा द्वेष करू लागतो, हेवा तिरस्कार जन्माला येतात, लोभाचा अतिरेक झाला की भ्रष्टाचार होतो, दंभाचा अतिरेक झाला की मनुष्य फसवणूक लबाडी ढोंग करायला लागतो, संशय चिंतेचा अतिरेक झाला की चित्त वित्त स्वास्थ्य गमावून आत्मघात कुटुंबघात करण्यास तो मनुष्य प्रवृत्त होतो। म्हणजे या दारिद्र्यामुळे सामाजिक स्वास्थ्य कौटुंबिक स्वास्थ्य गावाचे शहराचे आणि देशाचे स्वास्थ्य बिघडल्याने जीवनच उद्ध्वस्त होते, पर्यायाने समाजाची राष्ट्राची हानी होते, सुख समाधान समृद्धी विश्रांती नष्ट होते। श्री सद्गुरु चरित्रांतील श्रवणांतून दिलेली शिकवण ही संपूर्ण विवेकावर आधारित आहे व यांतूनच बहुमूल नैतिक मूल्यांची जोपासना होईल। मात्र त्यासाठी याचे उत्तम श्रवण व्हावे ही जबाबदारी समाजातील प्रत्येक स्त्री पुरुष आबाल वृद्धांवर आहे। ही जबाबदारी ओळखून श्रवण केले तर प्रत्येक मनुष्याला स्वतःचे सर्वांगाने कल्याण करता येईल आणि याचा फायदा पर्यायाने सर्व विश्वाला होईल। या समर्थ वचनाची आठवण यावेळी होत आहे, कारण कित्येक शतके भगवत वचनांनी परिपूर्ण भरलेला हा ग्रंथ हा ज्ञानाचा अमूल्य खजिना दुर्लक्षित राहिला। श्री समर्थ कृपेने आज खुला होत आहे। संत परंपरेची अशी अपेक्षा आहे की हे अद्वैत गुह्य ज्ञान सर्व थरांतील सर्वसामान्यांपर्यंत आबालवृद्ध स्त्रियांपर्यंत पोचावे, याची जमिनीत पुरलेल्या धनाच्या हंड्यासारखी अवस्था होऊ नये, तर हा हंडा जमिनीतून बाहेर काढावा, त्यासाठी त्यावर माजलेले अंगण वेष्टलेले वेल तोडावे, कारण वेल तोडल्याशिवाय हंड्याची प्राप्ती नाही व असे हे अमूल्य अमाप धन आपल्याच अंगणात दडलेले आहे हे या द्विजाला माहीत नाही। स्वतः श्री सद्गुरु या द्विजाकडे आले नसते तर वेलाच्या शेंगावरच हा उपजीविका करीत राहिला असता। म्हणजे जो तो काय म्हणला असता की श्री सद्गुरु चरित्र हा आपल्या आवाक्यातील ग्रंथ नाही, तो वाचायला आपण पात्र नाही, पूर्वापार जसा तो राहिला तसाच ठेवूया असे झाले असते तर आपणास त्यातील अद्वैत ज्ञानाची प्राप्ती झाली नसती। या ग्रंथाची रचना श्री समर्थांनी तीन भागात व तीन प्रकारे केली आहे। अध्याय 1-24 यामध्ये ज्ञान अध्याय म्हणजेच प्रपंच विवरण आहे। अध्याय 25-37 हे कर्म अध्याय म्हणजेच संसाराचे विवरण आहे आणि अध्याय 38-52 यापर्यंत हे उपासनाध्याय म्हणजेच परमार्थाचे विवरण आहे। हे वाचताना असा विचार मनात येईल की संसार व प्रपंच एकच आहेत आणि असे असताना दोन स्वतंत्र अध्याय का लिहिले, याचे उत्तर असे की संसार वेगळा आहे आणि प्रपंच वेगळा आहे। संसार म्हणजे आई वडील पती पत्नी मुले घर उद्योगधंदा इत्यादी आणि प्रपंच म्हणजे आपला स्वतःचा स्वतंत्र असा हा देह प्रपंच की जो 84 तत्वांचा बनला आहे। यामध्ये मुख्य सूत्र असे आहे की हा देह प्रपंच जर ठाकठीक नेटका नसेल विस्कळीत झालेला असेल तर संसार कसा काय करणार, मग पुढे परमार्थाचा विवेक तरी कसा घेणार। लोकांचा असा समज आहे की
तपस्वी लोकांना रंभा अप्सरा मेनकेने फसविले, हे चूक आहे। ते का फसले? देह प्रपंच नेटका नव्हता म्हणून ते फसले। देह प्रपंच नेटका करण्यापूर्वी पूर्ण स्थिती प्राप्त करायला गेलो। जर ते श्री सद्गुरूंना शरण गेले असते तर प्रतिसृष्टी निर्माण करायची पाळीच त्यांच्यावर आली नसती, तर ते श्री सद्गुरु सृष्टीत वावरले असते। याचाच अर्थ त्यांनी स्वतःची फजिती करून घेतली। अशीच फजिती ब्रह्मा विष्णू महेशाने करून घेतली होती। उपासनेचा आश्रय घ्यायचा सोडून ते उपासनेची परीक्षा घ्यायला गेले, म्हणूनच त्यांची बाळे झाली। म्हणजे या श्री सद्गुरु चरित्रांत संसाराचे, प्रपंचाचे आणि परमार्थाचे यथार्थ विवरण अंतर्भूत आहे। सर्व जाती, धर्म, परंपरा, वर्ण, नीती नियम, वेद, शास्त्र, अनेक प्रकारचे सर्वांगी निरूपण यात आहे। इतकेच नव्हे तर श्री सद्गुरु चरित्रांतील अनेक अध्यायांत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, यमन, चांडाळ, ब्रह्मा, राक्षस यांचाही उल्लेख दाखले विवरणासह आहेत। याचा अर्थ ही श्रीपाद श्रीवल्लभ स्वारी सर्व धर्म सहभाव ठेवून त्याही पलीकडची दूरदृष्टी ठेवून होती। सर्व थरांतल्या सर्व प्रकारच्या माणसांना जवळ करणारी होती। त्यांची दुःखे निवारण करणारी, त्यांना सुख समाधान मिळावे यासाठी आयुष्यभर झिजणारी होती। त्यावेळी चांडाळ हा जातीहीन समजत ब्रह्मा राक्षस हा शब्द उच्चारला तरी थरकाप होत असे, पण समर्थ किती दयाळू कृपाळू आहेत की त्यांनी अशा स्थितींतील व्यक्तींचा सुद्धा उद्धार व्हावा म्हणून कार्य केले। आता समर्थ म्हणजे कुणी एक व्यक्ती नसून आजपर्यंत जेवढे संत महात्मे होऊन गेले ते समर्थ। त्यांनी उपासनेतून जो प्रचंड पुण्यकाळ उभा केला आहे तोही समर्थ। त्या पूर्वपुण्याईवर आपण आज सुखी समाधानी आहोत। जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद, भाषाभेद संतांनी कधीच मानला नाही, म्हणूनच सर्व वर्ण जाती धर्माच्या माणसांना त्यांनी सतत जवळ केले। केव्हाही जवळच करतील। अगदी सोप्या शब्दात सांगायचे तर विश्वात जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याची अंतस्थिती, पिंडरचना, घडण यांची प्रतीकात्मक ओळख या ग्रंथामध्ये आहे। पहिल्याच अध्यायात म्हणजेच मंगलाचरणात भक्ती, पूजा, अर्चा आणि उपासना करूनही भ्रमिष्ट झालेल्या म्हणजेच भरकटलेल्या माणसाचे वर्णन आहे। अशा अवस्थेत फिरत असता दुसऱ्या अध्यायात त्याला सिद्ध पुरुष भेटले आणि इथूनच गुरु शिष्य संवादाची सुरुवात झाली। जसा दासबोधात गुरु शिष्य संवाद आहे तसाच इथे सिद्ध नामधारक संवाद आहे। दोन्ही ग्रंथ एकाच परंपरेचे आहेत। श्री सद्गुरु चरित्रात भगवत वचने आहेत आणि श्रीमद दासबोधांतही तीच आहेत। सिद्ध नामधारक संवाद हा केवळ गुरु शिष्य संवादच आहे आणि त्यांतील नामधारक ही विशिष्ट एक व्यक्ती नसून जे जे नाव धारण करून आलेले आपणच सर्व आहोत। म्हणजे नामधारक हा आपणा लाखांचा प्रतिनिधी आहे। नामधारक म्हणजे आपणच आहोत। नामधारक सिद्ध पुरुषाला म्हणाला की अशी कित्येक वर्षे उपासना करूनही मी हा असा दरिद्रीच का राहिलो। सिद्धाने नामधारकाला त्वरित उत्तर दिले, सद्गुरु कृपा होय जासी, दैन्य दिसे कैंचे त्यासी, समस्त देव त्याचे वंशी, कळी काळासी जिंके नर, एसी वस्तू पूजनी, दैन्य वृत्ती सांगसी जनी, नसेल तुझे निश्चय मनी, म्हणून कष्ट भोगितोसी। श्री समर्थ रामदासांनीही हेच सांगितले आहे, यथा सांगरे कर्म तेही घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना। म्हणजेच समर्थांचा दास झालो म्हणतोस आणि असमर्थ राहिलो असे कसे म्हणतोस। दुसऱ्या शिष्यदीपक अध्यायामध्ये असा उल्लेख आहे की भूतलावर अवतीर्ण होण्यापूर्वी कली जेव्हा ब्रह्मदेवासमोर आला तेव्हा त्याने लिंग व जिव्हा धरली होती। यांतील संकेत असा की कली लिंग व जिभेवर ताबा घेईल, लोकांचा लिंग जिभेवर ताबा राहणार नाही, पण श्री सद्गुरु कृपेने ताबा ठेवलास तर कली केसही वाकडा करू शकणार नाही, तिथे त्याची हार आहे। तिसरा अध्याय अंबरीश व्रत निरूपण असा आहे। त्यातील महत्वाचा भाग असा आहे की भक्ती मुक्ती परमार्थ, जे जे वांचे जे मनांत, ते ते साध्य होय त्वरित सद्गुरु चरित्र एकता। ज्यासी नाही दृढ भक्ती, सदा दैन्य कष्टती, सद्गुरु वरील बोल ठेविती अविद्य माया वेष्टुनी।
कार्यकारण अवतार होती, क्वचित प्रगट क्वचित गुप्ती, ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काय जाणे। चौथा अध्याय अनुसूया आख्यान याबाबतचे विवरण पुढे आहेच। दत्त अवतार पाचव्या अध्यायात आहे, म्हणजे पंच महाभूतिक देहात पाचवा अध्याय श्री स्वारी नियंता अवतरला आहे। ईश्वर किती दयाळू कृपाळू आहे तो कुणालाच नाही म्हणत नाही, तो भेदाभेद पाहत नाही, कारण भेदाभेद अमंगळ। मानवाकडे मात्र भेद असतो, म्हणूनच त्याचे नाव मानव आहे। ईश्वराकडे भेद असता तर त्याने रावणाला आत्मलिंग दिले नसते, कारण रावणाला 100 वेळा आत्मलिंग दिले तरी त्याला त्याचा काहीच उपयोग नाही। जोपर्यंत त्याचा गोकर्ण क्षेत्रात म्हणजे सात्विक दास्यभक्ती यामध्ये प्रवेश होत नाही, त्याला या क्षेत्राचा महिमा कळत नाही, तोपर्यंत त्याला कसे पेलणार, ते आत्मलिंग खालीच ठेवावे लागेल। सातव्या अध्यायात ज्या क्षेत्रात पापे प्रवेश करू शकत नाहीत, जिथे वास्तव्य केल्याने पापांचा नाश होऊन मनुष्याला विश्रांती समाधान मिळते आणि त्याची अज्ञान भ्रांती जाते असे क्षेत्र, गरुड नागाला गिळत नाही असे क्षेत्र, याबाबत पुराणात उत्तम दृष्टांत आहे। नारद हा अतिशय चंचल, क्षणभरही एका ठिकाणी स्थिरता नाही असा होता, त्याला तसा शापच आहे। एकदा तो द्वारकेत गेला तेव्हा त्याचा त्याला स्वतःला अनुभव आला की इथे आल्यापासून आपली अस्थिरता चांचल्य गेले आहे। तेव्हा त्याने श्रीकृष्णाकडे चौकशी केल्यावर कळले की या क्षेत्राचा प्रभावच असा आहे की कुणीही अस्थिर बैचन मनुष्य या ठिकाणी आला की त्याला स्थैर्य प्राप्त होते। नंतर काम झाल्यावर नारद द्वारकेच्या बाहेर पडला तेव्हा पुन्हा तो मूळ पदावर आला, म्हणजे अद्वैत दृष्टीने पाहता द्वारका आणि गोकर्ण क्षेत्र हे वेगळे नाहीत। आता गोकर्ण क्षेत्र कुठले? गो म्हणजे भगवत वचनाचे कर्ण म्हणजेच त्याचे श्रवण, आणि क्षेत्र म्हणजे आपला हा देह म्हणजे गोकर्ण क्षेत्र। याचा अर्थ भगवत वचनांचे आध्यात्मिक निरूपणाचे श्रवण करणारा दास हेच गोकर्ण क्षेत्र आहे, आणि त्यामध्ये उपासनेचा महिमा वर्णन केला आहे। आठव्या अध्यायात माता पुत्रास जीव देण्याची पाळी आणली त्या क्षणी प्रदोषाची कथा आहे, म्हणजे अज्ञानामुळे मनुष्याची काय अवस्था होते याचा हा संकेत आहे। वस्तुस्थितीचा विसर झाल्याने अशा अनेक कल्पना, कामना, भावना, इच्छा, आकांक्षासाठी मनुष्य लागतो आणि दिशाहीन होतो, भरकटतो। म्हणजेच परमेश्वराने दिलेल्या बुद्धिशक्तीच्या विक्रमी सामर्थ्याच्या अज्ञानामुळे व्यय करतो, आत्मविश्वास डळमळीत होतो, नैराश्य येते। याचा अर्थ अज्ञान हे जन्मत मनुष्याच्या सोबत आहे। अज्ञानातून सुटका होण्यासाठी ज्ञानबोध हवा, जाणीव हवी, विवेक हवा। आठवा अध्याय म्हणजे आठवे मृत्यू स्थान, जडत्व देह बुद्धी, हाच आठवा अध्याय आहे। मग अशा स्थितीत अज्ञान घालविणारा श्री सद्गुरु भेटला तर तो सुखी समाधानी होईल। नवव्या अध्यायात रजकाला वर दिला आहे, हा रजक म्हणजे आपले जिवंत प्रतीक आहे। स्वतःचे कपडे धुवायचे सोडून दुसऱ्याचे कपडे धुण्यासाठी गोळा केले, याचाच अर्थ आपले दोष जावे म्हणून हा धडपडला नाही, जगाच्या उठाठेवी करीत बसला, लोकांचा द्वेष मत्सर करीत राहिला। पण श्री सद्गुरु दर्शन झाल्याने निदान पुढे तरी उपासना करून यातून सुटशील असा वर त्याने या जन्मीच प्राप्त करून घेतला। दहाव्या अध्यायामध्ये तस्कर वध व ब्राह्मणाला जीवदान अशी एक कथा आहे। यांतील अद्वैत बोध असा आहे की आपल्या दशेंद्रियांचा ताबा तस्करांनी घेतला होता। हे चोर म्हणजेच अभिमाने उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे। हे चोर यात्रा करीत असता कपटरूपाने ब्राह्मणासोबत होते। त्यांनी संधी पाहून ब्राह्मणाला मारून द्रव्य हरण केले, म्हणजे आयुष्यभराची पुण्याई कुकर्मात संपविली। जिवंत असून प्रेतव्रत अवस्था केली तेव्हा श्री सद्गुरु प्रगट होऊन त्यांनी तस्करांना मारले आणि त्यांचाच एक चोर जिवंत ठेवून ब्राह्मणाला जिवंत केले, म्हणजे जागे केले, सावध केले, कर्तव्याचे स्मरण देऊन उपासनेत आणले। अकरावा अध्याय श्रीपाद अवतार गुरु परंपरा असा आहे। त्यात म्हटले आहे की बाळ 1 वर्षाचे झाले तरी ते मुके होते, पण मौजीबंधन होताच ते वेद बोलू लागले व त्याने स्पर्श करताच लोखंडाचे 52 कशी सुवर्ण झाले। आता लौकिक दृष्टीने हा चमत्कार वाटेल, पण हा चमत्कार नसून यात ईश्वराचा गूढ संकेत सूत्र दडले आहे।
मौजीबंधन झाल्याशिवाय कुणीही वेद बोलू शकणार नाही, म्हणजेच भगवत वचन प्रासादिक निरूपण मुखातून बाहेर येणार नाही। मौजी म्हणजे 10 इंद्रिये आणि मन अशा 11 भागांतील उर्मीचा आवेश, आवेग म्हणजे लाटा यांना श्रवण उपासनेतून विकारांचा आवेग आवरणे हे मौजी बंधन। एकदा का प्रासादिक श्रवणाचा स्पर्श लोखंडाला म्हणजे या जडत्व अज्ञान देहबुद्धीला झाला की त्याचे तत्काळ सुवर्णात रूपांतर होणारच। आता 12 वाद्या ही उत्तम आहे, त्यात देह तो क्षणभंगुर नाही राहिले कवन स्थिर, जोवरी दृढ शरीर पुण्य मार्गे राहटावे, आहोरात्र आयुष्य उने होत असे क्षणोक्षणे, करावा धर्म याची कारणे पूर्व वयासी परियेसा। ज्या दिवशी पुण्य नाही वृथा गेला दिवस पाही, तया यमा करुणा नाही करावे पुण्य तत्काळी। अशी परखड शिकवणच नव्हे तर नियंत्यांची आज्ञा आहे, प्रत्येकाने उपासनेच्या आश्रयाखाली यावे अशीच भगवंताची इच्छा आहे। 13 मध्ये ज्या ब्राह्मणाला उदरव्यस्था होती म्हणजेच अन्न हेच त्याचा शत्रू झाले होते, त्यामुळे तो प्राण देणार होता, पण तेच अन्न खायची श्री सद्गुरूंनी त्याला आज्ञा दिली आणि त्याची उदरव्यस्था घालविली, यातही खूप विवरण आहे। 14 अध्यायात विप्र आणि यवन यांची कथा नसून अहंकार विषय वासनांच्या आहारी मनुष्य गेल्याने मनुष्याची काय अवस्था होते आणि या विषयांना शासन श्री सद्गुरूंनाच करावे लागते याचे वर्णन आहे। 16 अध्यायात उपासना करणाऱ्या लाखो माणसांचे 3 प्रकार समर्थाने दाखविले आहेत। त्यातला पहिला प्रकार आहे कोणी अज्ञान भीती यातून उपासना करतात, म्हणजे आम्ही देवाचे केले नाही तर देवाचा कोप होईल, तो होऊ नये म्हणून देवाचे करायचे, ही तमोगुणी उपासना आहे। दुसरा प्रकार अनेक जण कामनिक उपासना करतात, ही रजोगुणी उपासना। आणि तिसरा प्रकार म्हणजे सत्वगुणी उपासना, फार थोडी माणसे निरपेक्ष उपासना करतात, ही सत्वगुणी उपासना। दुसऱ्या अध्यायात या सर्वांवर कडी करणारी शिष्य दीपकाची अत्यंत निष्काम निरपेक्ष उपासना समर्थांनी दाखविली आहे की ज्यात मुक्तीची अपेक्षाही ठेवली नाही। 17 अध्यायात स्वतःची जीवा कापणाऱ्या विप्राचे अज्ञान कुणी व कसे घालवले याचे विवरण आहे। 18 अध्यायात विप्राचे दैन्य म्हणजेच अज्ञान दुःख भ्रांती घालवण्यासाठी स्वतः श्री सद्गुरूंना काय काय करावे लागले, सद्गुणांची जोपासना जपणूक करायची म्हणजे किती अडथळे येतात याचे विवरण आहे। अध्याय 19-21 यामध्ये भरपूर अद्वैत विवरण आहे। आता 22 म्हणजेच वंद्या महिषी दोहनाम या अध्यायामध्ये ब्राह्मणाच्या घरी कित्येक वर्षे म्हैस होती, मात्र दूध दुपते मिळावे या हेतूने ती पाळली असून तो हेतू सफल झाला नाही, उलट लोकांची मीठ माती वाहण्यासाठी त्या म्हशीचा रेडा म्हणूनच वापर केला। त्यामुळे ब्राह्मण आणि त्याच्या पत्नीची ठाम समजूत होती की ही म्हैस आता आयुष्यात कधीच दूध देणार नाही, म्हणून तर तिला त्यांनी वेसन घातली, म्हशीचे रूपांतर रेड्यामध्ये केले। पण चमत्कार असा झाला की श्री सद्गुरू कृपादृष्टी जेव्हा त्या म्हशीवर पडली तेव्हा श्री सद्गुरू आज्ञा मिळाली, आता हिला पाजून बघा ती दूध देईल। यातील अद्वैत्य बोध असा आहे की आयुष्यभर जी उपासना त्या ब्राह्मणाने केली ती वांज ठरली, पण त्याच उपासनेला जेव्हा श्री सद्गुरू कृपेची जोड मिळाली तेव्हा तीच वांज म्हैस दूध देऊ लागली। श्री सद्गुरू कृपेविरहित कदापि न घडे आत्महित, यमपुरीचा अनर्थ चुकेना येणे। म्हणजेच श्री सद्गुरू चरित्र हे गोष्टीरूप चमत्कारांचा ग्रंथ नसून सर्व कथा रूपकात्मक आणि खोल विवरणाच्या आहेत। श्री सद्गुरू चरित्रात असे सुचवले आहे की रावणाने प्रचंड भक्ती करून नियंत्याकडे काय मागितले तर अमरप्रद आणि अजिंक्यपद, म्हणजे देवाकडे काय मागायचे याची मार्गदर्शन देणारा हवा, नाहीतर शक्ती भक्ती सगळं व्यर्थ आहे। कुणाला मुले होत होती पण ती मतिमंद निपजत होती, कुणाला मुलेच होत नसत, कुणाची झालेली मुले जगत नसत, कुणाचा पती बाहेऱ्याखाली परस्त्रीरत आहे, तर कुणाचा व्याधीने जर्जर झाला आहे, तर कुणाचा अल्पायुषी मेला आहे, कुणा विप्राला 18 विश्वे दारिद्र्य आहे, तर कुणाला वेदच येत नाहीत। त्यांना श्री सद्गुरूंनी अनेक प्रकारे सांगून समजावूनही ते ऐकत नाहीत आणि शेवटी वाद विवाद वितंडवाद यात अडकून
ब्रह्मराक्षस होतात याचे कारण असे आहे की जनी हित पंडित सांडित गेले अहंता गुणे ब्रह्मराक्षस झाले जेने मक्षिका भक्षिली जाणीवीची तया भोजनाची रुची प्राप्त कैची यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ति तत्र देवता जिथे नारीचा अपमान होतो विटंबना होते अत्याचार होतात तिथे सुख समाधान वैभव नांदत नाही मग ते गृहस्थाचे घर असो किंवा राष्ट्र असो त्याचा विध्वंस होणारच स्त्री ही वेलीसारखी असून पुरुष हा वृक्षासमान तिचा भक्कम आधार आहे तेव्हा त्याच्या आश्रयाने त्याच्या आधाराने तिने फुलावे फळावे बहरावे अन्यथा ती तुडवली जाईल नष्ट होईल स्त्रीची शालीनता सोशिकता त्याग सेवाभाव स्त्रीची चारित्र्य तिचे पावित्र्य याबाबत सखोल विवरण अध्याय 30 आणि 31 यामध्ये आहे स्त्री जर मुक्त व्यवहार करू लागली तर कुटुंब संस्थाच उद्ध्वस्त होईल आणि ती अनाचार वाढेल व पर्यायाने राष्ट्राचा विध्वंस होईल परमेश्वराने पुरुष आणि प्रकृतीची निर्मिती करताना स्त्री ही सोशिक त्यागमूर्ती सहनशील कुटुंबवत्सल शालीन अशीच घडवली कारण कुटुंबाचा आधारस्तंभ सर्वांना सांभाळून सामावून घेणारी प्रतिपाळ करणारी दयाळू प्रेमळ स्त्रीच आहे अशा ऐश्वर संपन्न स्त्रीवर कुटुंबाची जबाबदारी दिली आहे म्हणजे समर्थांना असे अभिप्रेत आहे की स्त्रीने पतीच्या व्रतांत राहिले पाहिजे आणि त्यासाठी तिचा पतीही व्रतस्थ पाहिजे जर पतीच व्रतांत नसेल तर स्त्री पतिव्रता असून काय उपयोग म्हणूनच पतीला व्रतस्थ राहण्याची आणि स्त्रीला पतीच्या व्रतांत राहण्याची उत्तम शिकवण श्री सद्गुरु चरित्रात आहे याबाबत 44 अध्यायात उत्तम दृष्टांत आहे विमर्शन राजाचा हजारो स्त्रियांशी संबंध होता व ही गोष्ट त्याच्या राणीला कधीपासून माहीत होती परंतु तिने आकांत तांडव केले नाही पतीचा राग द्वेष केला नाही कष्टी झाली नाही उलट संधी मिळताच हात जोडून अत्यंत नम्रपणे तिने आज्ञा घेऊन विचारले की इतके सर्व प्रकारचे ऐश्वर असूनही तुम्हाला परस्त्रियांचे आकर्षण का वाटते राजानेही त्याचे स्पष्टीकरण केले व हा परंपरागत दोष ओळखून दोघेही समजदारपणे वागले दुसऱ्या शिष्य दीपाख्यान या अध्यामध्ये असा उल्लेख आहे की ब्रह्मदेवाचे 7 मानस पुत्र प्रथम जन्माला आले त्यांची नावे मरीची आत्री अंगिरस पुलत्स पुलह क्रतु आणि वशिष्ठ यातील गुह्य असे आहे की विश्वाची निर्मिती झाल्यानंतर या 7 परंपरा सुरू झाल्या लाखो वर्षानंतर आजही त्याच परंपरा चालू आहेत प्रत्येक परंपरा स्वतःचे वैशिष्ट्य जपून आहे व या वेगळी 8वी परंपरा या भूतलावर नाही दुसरे उदाहरण असे आहे की चौथ्या अध्यायामध्ये ब्रह्मा विष्णू महेश अनुसयेचे सत्व पाहायला आत्रींच्या आश्रमात येताच त्यांची बाळे झाली ही कथा सर्वश्रुत आहेच पण त्यातील गुह्य असे आहे की ही केवळ एक पौराणिक गतगोष्ट नाही तर त्यात नियंत्याचे सूत्र नियम प्रगट झाले आहेत आत्री म्हणजे श्री सद्गुरु आणि अनुसूया म्हणजे श्री सद्गुरूंशी संलग्न असलेली त्यांच्या आज्ञेने प्राप्त झालेली उपासना म्हणजेच दास्यभक्ती आहे ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या पिंडात असणारे प्रबळ त्रिगुण की ज्यांचा पूर्ण पगडा देह इंद्रिय मनबुद्धीवर आहे आणि असा मनुष्य उपासनेत आल्यावर त्रिगुण जोर करतात वृत्ती प्रभाव कुकर्माकडे प्रवृत्त करते म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश म्हणतात की हा उपासनेत कसा किती दिवस उपासनेत टिकतो ते पाहू म्हणजेच सत्वहरण आणि त्याला आम्ही जे म्हणू ते करायला लावू म्हणजेच इच्छा भोजन आणि सत्कर्म करू देणार नाही व्रतभंग करून कुकर्मातच ठेवू म्हणजेच नग्न करू आणि अनुसयेला वैवस्थता आलिया म्हणजेच नरक अधोगतीला पाठवू पण आत्री ऋषींच्या प्रभावाने म्हणजे श्री सद्गुरु कृपा पाठीशी असलेले सद्गुरु सामर्थ्य यामुळे सत्वहरण झाले नाहीच पण उलट त्या त्रिगुणांची बाळे झाली म्हणजे जे प्रबळ झाले होते ताबा घेऊन होते त्यांचा प्रभाव कमी केला म्हणजेच चौथ्या शुद्ध सत्व गुणाची प्राप्ती झाल्याने दासाला उपासनेतून त्रिगुणांवर ताबा घेता आला म्हणजेच दत्त अवतरला दत्त या शब्दाचा अर्थ त्रिगुण ज्याच्या उदरी सामावले आहेत उत्पत्ती स्थिती प्रळयावर ज्याची सत्ता आहे असा एकमुखी दत्त चौथा गुण आहे
नंतर एक चमत्कार झाला। दुर्वास म्हणाला की म्हणजेच तमोगुण म्हणाला उपासनेला म्हणजेच अनुसयेला मी तुझ्या जवळ राहू शकणार नाही। म्हणजे उपासनेतून तमोगुणाचे प्राबल्य कमी होते, नष्ट होते। नंतर चंद्र म्हणाला म्हणजेच रजोगुण म्हणाला मलाही तुझ्या जवळ राहता येणार नाही। म्हणजेच उपासनेतून रजोगुणाचा सुद्धा प्रभाव नष्ट झाला। नंतर विष्णू म्हणजेच दत्त म्हणजेच सत्वगुण म्हणाला की माते मी मात्र शेवटपर्यंत तुझ्या जवळ राहीन। याचा अर्थ उपासनेतून सत्ववृद्धी सद्गती प्राप्त होते हा यातील संकेत आहे। म्हणून श्री समर्थ प्रासादिक आध्यात्मिक सेवा समितीचे एकमुखी दत्ताचे अधिष्ठान का लावले याचा बोध होईल। आणि श्री सद्गुरु आज्ञेने निरूपणांतून या ग्रंथाचे श्रवण मनन निजद्यास झाला तर मनन कर्त्यास विशद परमार्थ होईल। या ग्रंथातूनच दासांना संसार कसा करावा, प्रपंच नेटका कसा ठेवावा आणि देव कार्यासाठी देह झिजून देह बुद्धीपासून सुटका करून सद्गती कशी प्राप्त करावी, दैवी गुणांची जोपासना करून अष्ट ऐश्वर्यात सुखी समाधानी स्वस्थ चित्त कसे व्हावे याचे यथार्थ मार्गदर्शन प्रत्येकाला होईल। भ्रांत अवगुणी अवलक्षणी अज्ञानी मनुष्य विवेक वैराग्य सामर्थ्यवंत होईल। लहान मुलांच्यावर सद्विचार सत्कर्माचे संस्कार आतापासूनच ठसले जातील। स्त्रिया सत्वगुण संपन्न होऊन कुटुंबाला उत्तम स्थैर्य सुख समाधान देतील आणि त्यांच्या उदरी शुद्ध परंपरेचा वारसा जपणारी संतती जन्माला येईल की येणे करून सर्व विश्वालाच ऊर्जित अवस्था सुजलाम सुपलाम स्थिती प्राप्त होईल। अवगुणांचा भूतलावरून उच्छेद होईल। भगवद वचनाचा गजर जिथे तिथे ऐकू येईल। म्हणजे पुढे अखंड एकच कृत म्हणजे सत्ययुग भूतलावर नांदेल। याच नियमाने संतांनी ज्या मार्गाने वाटचाल केली त्याच राजमार्गावरून नियंत्याच्या आज्ञेने कुणाकडून कसलीही अपेक्षा न करता सर्व मानवजातीची सेवा नीतिमूल्यांची जोपासना आणि संवर्धन हे व्रत अंगीकारून आजही तसेच कार्य श्रीपाद श्रीवल्लभांचे मुख्य अधिष्ठान लावून अखंड चालू आहे व पुढेही तसेच चालू राहील। श्री सद्गुरु चरित्रात फक्त श्रीपाद श्रीवल्लभ ही स्वारी गुप्त झालेलाच उल्लेख आहे। स्वारी म्हणाली की गायनावर म्हणजेच हरिकथा निरूपणावर माझी अत्यंत प्रीती आहे आणि अशा भक्तांचे सर्व मनोरथ मी पूर्ण करीन। याचाच अर्थ स्वारीचे अवतार कार्य समाप्त झाले नाही तर ते युगांतापर्यंत चालूच राहणार आहे की जेणेकरून असंख्य माणसे श्री सेवा दास्य भक्ती करून उपासनेचा मोठा आश्रय प्राप्त करतील हा पूर्ण विश्वास ठेवून श्री सद्गुरु चरणी नम्र प्रार्थना करूया की ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम दंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि काषाय वस्त्रम करदंडधारिणम कमंडलो पद्मकरेण शंखम चक्रगदा भूषित भूषणाढ्यम श्रीपादराजम शरणम प्रपद्ये ध्यानमूलम सद्गुरुमूर्ति पूजामूलम सद्गुरुपदम मंत्रमूलम सद्गुरुर्वाक्यम मोक्षमूलम सद्गुरुकृपा अज्ञानमूलहरणम जन्मकर्मनिवारणम ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थ सद्गुरुपादोदकं पिबेत कृते जनार्दनो त्रेतायानं रघुनन्दनं द्वापारे रामकृष्ण चकलो श्रीपाद श्रीवल्लभ। ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी। जय जय रघुवीर समर्थ।